सोलापूर विकास मंचच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरच्या विकासाशी निगडीत महत्त्वपूर्ण विषयांवर केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर अभ्यासपूर्ण आणि सातत्याने पाठपुरावा करून सोलापूरकरांच्या समस्या सोलापूर विकास मंचच्या वतीने शासनाकडून सोडवून घेत आहेत. होडगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा हा सोलापूरकरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असून केंद्र सरकारच्या वतीने वेळोवेळी याबाबत राज्य शासनाला मार्गदर्शक सूचना आणि आदेश पारित केले असूनही आस्थागायत होडगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू झाली नसल्याने सोलापूरकरांचे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे आणि लाखो तरुणांना नोकरी आणि व्यवसायानिमित्त कायमस्वरूपी सोलापूर सोडून जाण्यास भाग पाडले असल्याची कैफियत महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोलापूर विकास मंचचे सदस्य रोहित मोरे यांनी मांडली. सोलापूर विकास मंचच्या वतीने होडगी रोड विमानतळावरून नागरी विमान सेवा सुरू करण्यासाठी केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवरील संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक, चर्चा आणि निवेदनांची अनेक वेळा आदान प्रदान करण्यात आली आहे आणि सातत्याने पाठपुरावा देखील करूनही आस्थागायत सोलापूरकरांना विमान सेवेपासून वंचित राहावे लागले असल्याची माहिती रोहित मोरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिली. त्यावर राहुल नार्वेकर यांनी आपण सोलापूरकरांच्या मूलभूत समस्यांचे निराकरण करण्यासाठी या विषयावर जातीने लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ योग्य ती कारवाई करण्यासाठी निर्देश पाठवले जातील असे आश्वासन दिले. यावेळी रोहित मोरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सोलापूर विकास मंचच्या निवेदनासहित विमानाची प्रतिकृती भेट दिली.